आजपासून सागरी मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. मत्स्य व्यवसाय विभागानं यासंदर्भातील परिपत्रक सुद्धा जारी केलंय आणि यामुळे 1 जून ते 31 जुलै या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये सागरी मासेमारी पूर्णपणे बंद असेल. यामध्ये यांत्रिक मासेमारी करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे, तर पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्रचालित नौकांना सुद्धा बंदी नसल्याची माहिती आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी. आजपासून कोकणातील मच्छीमारी हंगाम पूर्णपणे बंद होणार आहे. जवळपास 1 जून पासून ते 31 जुलैपर्यंत अशा 61 दिवसांसाठी हा हंगाम बंद होणार आहे. आपण रत्नागिरीतील सध्या मिरकरवाडा येथील बंदरावर आहोत. या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये माशांच्या प्रजननाचा कालावधी असतो आणि त्या दृष्टिकोनातून विचार करता जवळपास 61 दिवसांचा या ठिकाणी हा हंगाम बंद होणार आहे. रत्नागिरीतील मिरकरवाड्या या बंदरावर जवळपास 500 ते 600 बोटी या ठिकाणी किनाऱ्यावर आता लावल्या गेलेल्या आहेत. मच्छीमारांनी पूर्णपणे त्या बोटी या ठिकाणी लावल्या गेल्याचे आपल्याला दिसत असेल. तर रत्नागिरीबरोबरच भगवती बंदर आणि जिल्ह्यातील विविध बंदरा ठिकाणी या बोटी जवळपास जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 2 ते 2500 या ठिकाणी बोटी आहेत आणि त्या या ठिकाणी किनाऱ्यावर लागल्या गेल्या आहेत. या ठिकाणी या सर्व हंगामामध्ये जर मच्छीमारी केली असता प्रशासनाचं या ठिकाणी यावर पूर्णपणे करडी नजर असते आणि या 2 महिन्याच्या 61 दिवसांच्या कालावधीमध्ये पूर्णपणे प्रशासन यावर नजर ठेवून असतं. राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी. आणि बातमी आपण पाहतो रत्नागिरीमधून. माशांच्या प्रजनन कालावधीमध्ये मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. आजपासून सागरी मासेमारीला बंदी असेल. Oh, my God.